नमस्कार मित्रांनो, तुम्ही कसे आहात? बरे आहात ना? बरेच असणार, मी पण बरी आहे. आज आम्ही आलो त्या आम्ही शेतामध्ये आलो आहे. आज बुधवार आहे आणि बुधवारी आमच्या इथं कासेगाव म्हणून गाव आहे, त्या गावचा बाजार आहे. त्यामुळं कोथिंबीर आम्ही बाजारासाठी काढायला लागलो आहे, मी आणि माझे मिस्टर. ते पहा आमचे कारभारी. दोघं जण आम्ही आलो आहे सकाळ सकाळी कोथिंबीर काढायला, कारण की उन्हाची काढली की परत म्हणजे खराब होऊन जाते हो, म्हणून आता सकाळ सकाळी आलोय आम्ही कोथिंबीर काढायला. फुलाची काढाय न गो, फुलाची आत्याने ठेवायला सांगितले, त्याला धन येऊ देते म्हणून सांगितले. कोथिंबीर काढायच चालल्या. आमचा आज कॅमेरा पकडाय कोण नाही, त्यामुळे एका हाताने कॅमेरा पकडून एका हाताने कोथिंबीर काढायचं चालल्या. ही पहा एवढी कोथिंबीर आहे, भरपूर कोथिंबीर आहे. आज किती काढून होत्या ती बघूया थोड्या वेळानं. हे जी काढू नका सर, धन्याची फुलं बिल आलेत ते. हे आमचं कारभारी आज आलेत कोथिंबीर काढाय. सकाळच्या 8 वाजते त्या 8 वाजता आम्ही आलोय कोथिंबीर काढायला, का आणि आज हे आबाळ पण आहे. वर दाखव बा, आज आबाळ आलेला आहे. जरा पावसाचं वातावरण दिसतंय, त्यामुळे जरा सकाळी बरं वाटतंय कोथिंबीर काढायला, कारण की कोथिंबीर उन्हाची काढली की म्हणजे कोमटून जाते, बारीक म्हणजे अशी खराब होऊन जाते. आता सकाळ सकाळी काढतोय म्हणजे आबाळ आलंय. आणि आता ह्या पेंड्या बांधून आम्ही बाजारला घेऊन जाणार आहे. पेंड्या बांधताना कशा बांधायच्या काय करायच्या मी तुम्हाला दाखवीनच थोड्या वेळात. आता बघा असं कोथिंबीर पूर्णपणे उपडायच चालल्या. आणि आता व्हिडिओ मगाशी मी म्हटलं व्हिडिओ पकडायला कोण नाही, तर आता मुलं आंघोळा चहा नाश्ता करून शेतामध्ये आले होते. माझा मुलगा यशराज आणि ताईंचा मुलगा विराज दोघं पण आले त्या शेतामध्ये. त्यांनी कॅमेरा पकडलाय, त्यामुळे मी कोथिंबीर उपडत उपडत तुमच्याबरोबर बोलते. आणि काय काय कोथिंबीर अशी का उन्हानं खराब पण झाल्या काही आहे का, अशी म्हणजे जळल्यावरून जळल्यावर झाल्या, त्यामुळे ती कोथिंबीर आपण घ्यायची नाही आणि फुलं आलेली पण घ्यायची नाही. फक्त चांगली कोथिंबीर असेल तेवढीच काढायची बाजारला, कारण की धन खरा फुलं आलेली कोथिंबीर आपण ठेवून टाकायची, कारण की त्याला धन येतील, फक्त आपल्याला धन सुद्धा उपयोगी पडते. ती गेल्या तरी वाट त्या तिकडून गेल्या ताई. मी आज कोथिंबीर काढायला लागलो होता बाजारला. आज कासेगावचा बाजार आहे बुधवार, त्यामुळे आता कोथिंबीर खराब होऊन गेली आलंय. काय निघेल तेवढी काढायची चांगली कोथिंबीर आता, आणि पेंड्या बांधायच्या धुवून द्यायची व्यापाऱ्याला, नाहीतर आपण बसून विकायची. कोथिंबीरीच्या पेंड्या बांधायच्या चालल्या त्या. आता ही पहा पेंडी, हे आता म्हणते ती 10 रुपयाला ही एवढी कोथिंबीर. आपण बसून विकायचं म्हणलं तर 10 रुपये, आणि जर व्यापाऱ्यांना द्यायचं म्हणलं तर मग 7 रुपये 5 रुपये, मग शेतकऱ्याचा किती तोटा आहे बघा. आणि ही कोथिंबीर आता कोथिंबीर स्वस्त झाल्या, कारण की आता प्रत्येकाच्यात कोथिंबीर आहे, त्यामुळं स्वस्त झाल्या कोथिंबीर. आता बघूया बसून विकायचं का आपल्या व्यापाऱ्यांना द्यायचं. बघू आता ती बाजारात गेल्यापासून तिथं भाव कसा आहे कोथिंबीरचा कसा नाही ते बघूनच आपण ठरवायचं की आपण कशी द्यायची कशी नाही. एवढी बस का त्या कोथिंबीरच्या ह्याच्यात. आणि काय तुमच्याकडे काय चाललंय काय नाही कमेंटमध्ये सांगा. आम्हाला आमची कोथिंबीर कशी वाटत्या, आम्ही कोथिंबीर केल्या, आता कोथिंबीर खपली की परत दारकू तो दारकूला आता आमच्या फुलं यायला लागल्या त्या. दारकू विका येईल थोड्या दिवसानं आपला पण, खायला पण विकायला पण सगळ्यालाच. कसा वाटतोय व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा.
आमची कोथिंबीर कशी कशी आहे कशी नाही. बसणार ना का विकायला? काय तुझा की विकायला? तुला बाजारात बसे तू कोथिंबीर काय समज कुठे तरी नाही चुकत चुकतेस कशाला? 15 नको 20 लाच म्हणायचं गिराय पसाच नाही पाहिजे. अरे बिसला एवढी उडी एवढी अशी तूच मामा बर जा आणि मामा बाजचे दोघ जण विकून या जावा काय जाशील काय कुठली चिकुडली काय इंजेक्शन दुखलं काय रे ते दिशी दुखलो जरा मग परिवार मस्ती करणार काय नाही का इंजेक्शन टोचून घ्यायला लागते आहे ना परी मला मस्ती करायची नाही परी चावती हा कशी चावली परी मला एकदा चावली तो मी तिच्या कडला जायचं ना कधीतरी असं आली का नाही अंगाव मग गारवान बसतो बसतोस ठीक उड्या मारायला लागलो सरा रडली काय तुम्ही रानात आल्या रडली रडत होती काय म्हणत होती आता येत नाही तुम्ही हेच नाही ठेवून घेणार आहे शाळेतून नाही म्हणायचं आम्ही जाणार आहे शाळेत आम्ही कशाला राहतोय म्हणा घरी सपली तर मध्ये ठेवायला लागतात मध्ये ठेवायची ना त्याच्या वरती वरती असं ठेवायची परत फिरीत नेऊन धुवून आणायची जरा नितळायची नंतर ठिक्यात घालून बांधून द्यायची मामाला सरपटी मामा जाणार मग विकायला सरपणा नका हा बसून विका की काय होतंय कसं म्हणायचं दहाला पिंडी घ्या 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 हिरवी हिरवी कोथिंबीर काय कस म्हणणार ए म्हणून दाखवायचे एकदा येऊ दहाला पिंडी कसं विराज म्हणणार माझी मी पण ऐकलेलं काय त्या पोराला देखिचे कोण रे आजा विजा का नाही इकते तर किळ काय कोथिंबीर किळ 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 विकते तुम्ही डिश किळ मी आवर मला शाळेत जायचं बस निघून मी तुडले म्हणून मग इकडे बघ घ्या कोथिंबीर घ्या कोथिंबीर विसला पिंडी विसला पिंडी तू म्हण किती पिंडी आता म्हणा किती पिंडी विसला पिंडी येतय का येतय का विसला पिंडी या घ्यायला विसला पिंडी आमचा ब्रेज विकाय लागलाय बघा इथंच विसला पिंडी शेतातच चाललाय बघा व्यापार आमचा विसला पिंडी येतय का घेतलंय का बाजारात जा बाजारात जा तिथं कोण घेणार आहे शेतात या कोथिंबीर धुया आता 80 एक पिंडी निघाली हो 80 पिंडी एक निघाली बस बस जाईल व्हिडिओ करायचं फक्त हॅलो काम करा मग राहुल दादा स्टँड वर आला की फोन करा स्टँड वर घेऊन येतो मी मग घरात निघाला का नसते स्टँड वर आला फोन करा स्टँड वर मी घेऊन येतो मग हा हा चालते चालते हा ठेवा कोथिंबीर धुयत चालली आता हिला नितळ ठेवायची नंतर बाजारात नाही कारण की ही माती भरलेली चिखलानं भरलेली नेता येत नाही ना एका रेट तर काही सगळी बघते तुम्ही का Thank you.
Nu, 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 nu